रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या स्वायत्त महाविद्यालयातील बीकॉम बँक मॅनेजमेंट आणि एमकॉम बँक मॅनेजमेंट या दोन महत्त्वपूर्ण यूजी आणि पीजी डिग्री प्रोग्रामबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील करिअरच्या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ बँक मॅनेजमेंट या विभागाच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण दोन डिग्री प्रोग्राम्स त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने एक यूजी डिग्री प्रोग्राम असून एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांच्याकरिता हे डिग्री प्रोग्राम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र शासन त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मान्यता दिलेले मान्यताप्राप्त अशा प्रकारचे हे डिग्री प्रोग्राम या महाविद्यालयामध्ये चालवले जात आहेत. मित्रो, आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी या उपलब्ध होत आहेत, ज्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन, ज्याला आपण IBPS असं आपण म्हणतो, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी बँका, सहकारी बँका, विदेशी बँका, त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर फायनान्शियल सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आज उपलब्ध आहेत. जर आपण प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकांचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये असिस्टंट क्लर्क, अकाउंटंट, कॅशियर, प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनिंग, रिजनल रुरल बँकांच्यामध्ये RRB असिस्टंट, त्याचबरोबर RRB ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये RBI असिस्टंट, RBI ऑफिसर ग्रेड बी, त्याचबरोबर NABARD, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया यासारख्या वेगवेगळ्या बँकांच्यामध्ये प्रतिवर्षी खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट त्या ठिकाणी होत असते. आणि या रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने तयारी करून घेणारा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण डिग्री प्रोग्राम असून, की ज्यामध्ये तुम्हाला बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधील काही महत्त्वाच्या विषयांची माहिती विथ प्रॅक्टिकल ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बीकॉम बँक मॅनेजमेंट आणि एमकॉम बँक मॅनेजमेंट हे असे विषय आहेत की ज्यामध्ये बँकिंग विषयाबरोबरच वित्तीय क्षेत्रातील इन्शुरन्स सेक्टर, त्याचबरोबर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांची देखील माहिती आणि त्याबाबतचे प्रॅक्टिकल्स हे तुम्हाला देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण आज आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या देशातील बँकिंग व्यवसायामध्ये केवळ त्या ठिकाणी डिपॉझिट कलेक्शन करणं आणि कर्ज पुरवठा करणं या कोर सर्व्हिसेस देण्याचं काम त्या ठिकाणी होत नाही आहे, तर त्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. कारण या बँकिंग संस्थांना आपण आता फायनान्शियल सुपर मार्केट्स असं आपण म्हणू लागलेलो आहोत. या बँकांच्यामध्ये बेसिक बँकिंग सर्व्हिसेस बरोबरच म्युच्युअल फंड सर्व्हिसेस असतील, इन्शुरन्स सर्व्हिसेस असतील, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी असतील, किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल, कॉर्पोरेट बँकिंग असेल, रिटेल बँकिंग असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ती त्या ठिकाणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि त्या अनुषंगाने या बँकांना बँकिंग ऑफिसर बरोबरच म्युच्युअल फंड ॲडवायझर, सिक्युरिटी अनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, इन्शुरन्स ॲडवायझर अशा प्रकारची माहिती असणारे किंबहुना त्यामध्ये पारंगत असणाऱ्या ह्युमन रिसोर्सची गरज आज या बँकांना आहे. आणि ही इंडस्ट्रीची सर्व रिक्वायरमेंट लक्षात घेऊन वेगवेगळ्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आम्हाला ज्या सजेशन्स करत असतात किंवा या देशातल्या बँकिंग संस्थांना ज्या प्रकारचं मनुष्यबळ आवश्यक आहे या सर्वांचा विचार करून या स्वायत्त महाविद्यालयातील बोर्ड ऑफ स्टडी म्हणजे अभ्यास मंडळाने या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक व त्या ठिकाणी या इंडस्ट्रीला उपयोगी पडेल अशा प्रकारचा अभ्यासक्रम हा बीकॉम बँक मॅनेजमेंट व एमकॉम बँक मॅनेजमेंट या दोन प्रोग्रामच्या अंतर्गत त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. महाविद्यालयामध्ये बीकॉम बँक मॅनेजमेंट हा त्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे, की ज्यामध्ये 120 इतकी इनटेक कपॅसिटी असून याच्या दोन डिव्हिजन्स त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये सुरू आहेत, ज्यामध्ये HSC कॉमर्स किंवा त्या ठिकाणी सायन्स शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या बीकॉम बँक मॅनेजमेंट या डिग्री प्रोग्रामकरिता प्रवेश घेता येऊ शकतो. विशेषतः या ठिकाणी मी आपल्या एक बाब निश्चितपणे लक्षात आणून देऊ इच्छितो
की ज्या विद्यार्थ्यांनी आपली 12वी परीक्षा, 12वीची HSC एक्झाम ही त्या ठिकाणी कॉमर्स डिसिप्लिनमधून उत्तीर्ण केलेली आहे किंवा त्यांनी 12वी ही त्या ठिकाणी सायन्स शाखेतून उत्तीर्ण केलेली आहे असे विद्यार्थी या बीकॉम बँक मॅनेजमेंट या डिग्री प्रोग्रामकरिता प्रवेश घेऊ शकतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे विद्यार्थी बीकॉम बँक मॅनेजमेंट हा अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम पूर्ण करतील त्यांच्यासाठी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनची देखील सुविधा आपण सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण एमकॉम बँक मॅनेजमेंट हा त्या ठिकाणी मास्टर प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याकरिता 50 इतकी इनटेक कॅपॅसिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. बीकॉम बँक मॅनेजमेंट हा जो काही त्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम जो आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर सेमिस्टर वाईज वेगवेगळे विषय त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातात ज्याची माहिती आपण त्या ठिकाणी पटलावरती पाहत आहात. या बीकॉम बँक मॅनेजमेंटच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण अकाउंटन्सी, बिझनेस इकॉनॉमिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, इम्प्रेशन मॅनेजमेंट, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग, रुरल बँकिंग, त्याचबरोबर सेंट्रल बँकिंग इन इंडिया, कोऑपरेटिव्ह बँकिंग यासारखे पेपर आपण सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 आपण शिकणार आहोत. म्हणजेच प्रथम वर्षामध्ये आपण अकाउंटन्सी, बिझनेस इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, इम्प्रेशन मॅनेजमेंट या विषयाबरोबरच आपण बँकिंग सेक्टरमधले 4 जे महत्त्वाचे बेसिक एरियाज आहेत की ज्यामधला पहिला जो पेपर आहे तो म्हणजे प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग की ज्याच्यामध्ये बँकिंगच्या प्रॅक्टिसेस आणि त्याचे प्रिन्सिपल्स याची माहिती तुम्हाला दिली जाईल. त्याचबरोबरच रुरल बँकिंग, सेंट्रल बँकिंग इन इंडिया, कोऑपरेटिव्ह बँकिंग हे 3 महत्त्वाचे एरियाज फर्स्ट इयरमध्ये तुमचे कव्हर केले जातील. त्यानंतर सेकंड इयरमध्ये म्हणजे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 अकाउंटन्सी, बिझनेस इकॉनॉमिक्स या 2 बेसिक विषयाबरोबरच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिझनेस मॅथमॅटिक्स, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, ऑर्गनायझेशनल बिहेवियर हे त्या ठिकाणी कॉमर्स डिसिप्लिनशी संबंधित असणारे विषय हे तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातील की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टरमधल्या रिक्रुटमेंटच्या एक्झाम देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना आवश्यक असणारा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची तयारी ही त्या ठिकाणी बेसिकली बिझनेस मॅथमॅटिक्स आणि बिझनेस स्टॅटिस्टिक्स या 2 विषयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट बँकिंग अँड रिटेल बँकिंग ह्या 2 महत्त्वाच्या ज्या डिसिप्लिन्स आहेत बँकिंग सेक्टरमधल्या की त्याच्याविषयीचे 2 स्वतंत्र पेपर या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल बँकिंग युनिटमध्ये एंट्री करण्याची इच्छा आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या ऑफशोअर बँकिंग युनिट्स देशामध्ये आहेत, परदेशात आहेत, अशा युनिट्समध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आपण इंटरनॅशनल बँकिंग, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट बँक्स आहेत की ज्या इंडस्ट्री सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, त्याचबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट यासारख्या वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट फायनान्स करण्याचं काम करत असतात, लॉंग टर्म फायनान्स करण्याचं काम करत असतात, अशा ज्या डेव्हलपमेंट बँक्स आहेत अशा बँकांच्या मध्ये देखील आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एंट्री करण्याची अपॉर्च्युनिटी उपलब्ध व्हावी आणि त्याबाबतचं नॉलेज त्यांना उपलब्ध व्हावं या उद्देशाने आपण इंटरनॅशनल बँकिंग आणि डेव्हलपमेंट बँकिंग हे 2 विषय त्या ठिकाणी या अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामच्या 2वी वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याबरोबरच बीकॉम बँक मॅनेजमेंटच्या लास्ट इयरमध्ये म्हणजे अंडर ग्रॅज्युएटच्या 3rd इयरमध्ये सेमिस्टर 5th आणि सेमिस्टर 6th या 2 सेमिस्टरमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस, त्याचबरोबर रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन इकॉनॉमी या 3 बेसिक विषयाबरोबरच रिसेंट ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे बँकिंग सेक्टरमधले रिसेंट ट्रेंड्स असतील, बँकिंग टेक्नॉलॉजीमधले रिसेंट ट्रेंड्स असतील याबाबतचा एक स्वतंत्र पेपर आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर क्रेडिट अँड रिस्क मॅनेजमेंट, बँकिंग सेक्टर म्हटलं की लोन आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंटचा विषय हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो कारण या सगळ्या लेंडिंग ॲक्टिव्हिटीज आणि इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या ज्या रिस्क आहेत मग त्यामधली इंटरेस्ट रिस्क असेल, क्रेडिट रिस्क असेल, ऑपरेशनल रिस्क असेल या सर्व रिस्क मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून काही कौशल्य या बँकिंग सेक्टरमधल्या एम्प्लॉईच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी थेअरी प्लस त्या ठिकाणी प्रॅक्टिकल अशा पद्धतीचा आपण क्रेडिट अँड रिस्क मॅनेजमेंट हा विषय त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचबरोबर फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस हे आपल्याला माहिती आहे की आता बँकिंग सेक्टर हे फायनान्शियल मार्केटला त्यामध्ये मनी मार्केट असेल, कॅपिटल मार्केट असेल आणि त्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असेल की यांच्याशी बँकिंग संस्थांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असतो किंबहुना या फायनान्शियल सेक्टरमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करणाऱ्या या ऑर्गनायझेशन असतात आणि या बँकिंग संस्था देखील आज आपल्या कस्टमरला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीच्या सर्व्हिसेस असतील, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस
या बँकिंग इन्स्टिट्यूट्स त्या ठिकाणी ऑफर करत असतात आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थेसाठी असेल, त्याचबरोबर त्यांना प्रॅक्टिकलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असेल, तर आपण फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस हा एक स्वतंत्र पेपर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये आपण प्रायमरी कॅपिटल मार्केट, सेकंडरी कॅपिटल मार्केट, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट यासारख्या विषयांची डिटेल माहिती आणि त्याबाबतचे प्रॅक्टिकल्स आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. या पेपरच्या अंतर्गत आपण सर्व विद्यार्थ्यांना स्वतःची डिमॅट अकाउंट ओपन करण्याची त्या ठिकाणी सूचना देत असतो. त्याचबरोबर त्या डिमॅटमध्ये त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करण्याच्या अनुषंगाने आपण NSA अकॅडमी बरोबर अग्रीमेंट केलेलं असून NSA अकॅडमीच्या सॉफ्टवेअरद्वारे सिम्युलेशन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना फायनान्शियल मार्केटमध्ये जे डीलिंग आहे, ट्रेडिंग आहे, या ट्रेडिंग बाबतचं त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स हे आपण लॅबमध्ये उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमध्ये ज्या काही नवनवीन गोष्टींचं संशोधन होणं आवश्यक आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टचं अनालिसिस असेल, हे करण्यासाठी बँकरकडे एक संशोधक दृष्टी असण्याची आवश्यकता असते आणि त्या अनुषंगाने आपण 5व्या सेमिस्टरला रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बँकिंग अँड फायनान्स हा एक विषय त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्यामध्ये संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, संशोधनाचे वेगवेगळे टूल्स असतील, डेटा कलेक्शन असेल, डेटा अनालिसिस असेल, त्यासाठी ॲडव्हान्स सॉफ्टवेअरचा वापर असेल, यासारख्या सर्व गोष्टी ज्या एका संशोधकासाठी आवश्यक असतात किंवा प्रोजेक्ट अप्रायझल करणाऱ्या व्यक्तीला किंवा बँकरला आवश्यक असतात, त्या सर्व गोष्टी आपण या रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बँकिंग अँड फायनान्स या विषयाच्या अंतर्गत आपण देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर बीकॉम बँक मॅनेजमेंट सेमिस्टर 6 जे 6व्या सेमिस्टरमध्ये ते आपण त्या ठिकाणी मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस या कॉमर्सच्या एका बेसिक विषयाबरोबरच म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडिया, ट्रेझरी मॅनेजमेंट, इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया, त्याचबरोबर बँकिंग अँड सायबर लॉज, बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे विषय आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने एक मल्टी टास्किंग स्टाफ अशा प्रकारचा स्टाफ तयार करण्याच्या अनुषंगाने, बँकर तयार करण्याच्या अनुषंगाने आपण त्यांना म्युच्युअल फंड बिझनेसची माहिती देणार आहोत, इन्शुरन्स बिझनेसची माहिती देणार आहोत, त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमधला अलीकडचा एक महत्त्वाचा जो कोर एरिया आहे तो म्हणजे ट्रेझरी मॅनेजमेंट, जे बँकांची ट्रेझरी मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून जे एक्सपर्टाईज आवश्यक आहे की अशा प्रकारचं एक्सपर्टाईज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने की आपण या 6व्या सेमिस्टरमध्ये ट्रेझरी मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय हा त्यामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे. त्याबरोबरच बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयाच्या अंतर्गत ॲक्च्युअल ब्रँचचं मॅनेजमेंट असेल, हेड ऑफिसचं मॅनेजमेंट असेल, रिजनल ऑफिसेस किंवा झोनल ऑफिसेसचं मॅनेजमेंट असेल की हे नेमकं कसं असतं, त्यामध्ये कोणकोणते विभाग असतात, त्या विभागाच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात, तिथे कोणते ऑफिसर्स असतात, त्यांचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण याच्यामधून देत असतो. आणि त्याबरोबरच या पेपरच्या अंतर्गत मिनिमम 15 डेज म्हणजे 15 दिवसाचा एंट्रन्सशिप प्रोग्राम हा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी मॅन्डेटरी आपण केलेला आहे की ज्यामध्ये 6व्या सेमिस्टरमध्ये असणारे सर्व विद्यार्थी परिसरातील बँकिंग संस्था, वित्तीय संस्था किंबहुना इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन, सिक्युरिटी मार्केटमध्ये सर्व्हिसेस देणाऱ्या ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये जाऊन किमान 15 दिवस त्या ठिकाणी ऑन दी जॉब ट्रेनिंग घेतात, ते इंटर्नशिप कम्प्लीट करत असतात आणि त्यानंतरच आपण त्यांना सर्टिफिकेशन आणि पुढील प्रक्रियेसाठी आपण त्यांना अलाउड करत असतो. तर अशा प्रकारचा एक उत्तम अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे की ज्यामध्ये बँकिंग सेक्टरशी रिलेटेड आणि कोर बँकिंग सेक्टरशी आवश्यक असणारे महत्त्वाचे विषय जे आहेत की त्याची इत्यंभूत माहिती विथ प्रॅक्टिकल तुम्हाला याच्यामध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला ज्या क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रामधील जे काही वेगवेगळ्या डिसिप्लिन्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सब एरियाज आहेत की त्याच्यामध्ये जाण्याच्या अनुषंगाने एक पूर्ण तयारी या प्रोग्रामच्या अंतर्गत करून घेण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याच्या हेतूने देखील वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट आपण महाविद्यालयाच्या अंतर्गत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी UG प्रोग्राम म्हणजे BCOM कम्प्लीट करतील अशा विद्यार्थ्यांना जर मास्टर प्रोग्राम कम्प्लीट करावायचा असेल आणि तोही बँक मॅनेजमेंटमधून मास्टर डिग्री घ्यावायची असेल, तर जे विद्यार्थी BCOM बँक मॅनेजमेंट ही परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना 2 वर्षाचा MCOM बँक मॅनेजमेंट हा मास्टर्स डिग्री प्रोग्राम देखील इथे घेता येऊ शकेल आणि त्याची सोय आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये सेमिस्टर 1 आपण मॅनेजमेंट कॉन्सेप्ट्स अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, मॅनेजरल इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर बँकिंग बिझनेस इन इंडिया, फायनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स, त्याचबरोबर बँकिंग प्रोसिजर्स अँड ऑपरेशन्स, फंडामेंटल्स ऑफ कॅपिटल मार्केट हे वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी प्रथम वर्षामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर द्वितीय वर्षामध्ये
बिझनेस फायनान्स, मॅनेजमेंट अकाउंटिंग, त्याचबरोबर रिसर्च मेथडॉलॉजी इन बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट, सिक्युरिटी अनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, आणि एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे विषय म्हणजे की रिसर्च प्रोजेक्ट हा त्या ठिकाणी आपण इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. एक स्वतंत्र त्या ठिकाणी पेपर आपला प्रोजेक्टशी रिलेटेड त्या ठिकाणी असणार आहे. याही विद्यार्थ्यांना कोणत्याही बँकेत आणि वित्तीय संस्थेमध्ये किमान त्या ठिकाणी 15 दिवसाचं ऑन दी जॉब ट्रेनिंग कम्प्लीट करणं हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी त्यांना डिग्री अवॉर्ड करण्याची पुढील प्रक्रिया ही करत असतो. मित्रो, इथे बीकॉम आणि एमकॉम हे बँक मॅनेजमेंटमधून करण्याची ही एक उत्तम व्यवस्था या स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे आपण गेस्ट लेक्चर्स ऑर्गनाईज करत असतो की ज्यामध्ये बँकिंग रिक्रुटमेंटच्या अनुषंगाने असेल, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमधल्या करिअर अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने असेल, त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या अनुषंगाने असेल, त्याचबरोबर या बँकिंग सेक्टरमध्ये जे काही नवनवीन एरियाज येत असतात, त्याचबरोबर रिसेंट घडामोडी त्या संबंधित जे असतात, की त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्याने ऑर्गनाईज करत असतो. सर्वात महत्त्वाचा एक भाग मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आवडेल की या देशातील ज्या नामांकित बँकिंग आणि वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्था नेमक्या कोणत्या आहेत, तिथे कोणत्या पद्धतीचं कामकाज चालतं, तिथे आपल्या दृष्टिकोनातून ज्या काही वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत, की याचा एक त्या ठिकाणी स्वतः अनुभव त्या विद्यार्थ्यांना घेता यावा, यासाठी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वित्तीय संस्था आहेत, की या वित्तीय संस्थांच्या मध्ये एज्युकेशनल टूर किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट्स आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो. वेगवेगळ्या बँकिंग सेक्टरमधले जे एक्सपर्ट आहेत, जे सिनियर बँकर्स आहेत, की त्यांचं त्या ठिकाणी आपण लेक्चर्स देखील ऑर्गनाईज करत असतो. की ज्याचा उल्लेख मी आता केला की बँक इंटर्नशिप हा त्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्हीसाठीचा हा मॅन्डेटरी प्रोग्राम आहे. म्हणजे आम्ही या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँका वित्तीय संस्थांच्या बरोबर हे त्या ठिकाणी MOU केलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लिंकेजेस प्रस्थापित केलेले आहेत, की जेणेकरून आमच्या या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये असेल, LIC मध्ये असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी मार्केटच्या सर्व्हिसेस देणाऱ्या ज्या फर्म्स आहेत किंवा म्युच्युअल फंड ऑर्गनायझेशन्स आहेत, की त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष तिथे जाऊन 15 दिवस काम करण्याची आणि बँका कशा चालतात, इन्शुरन्स कंपनी कशी चालते, ते कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी असतात, त्या अधिकाऱ्यांना असणारे अधिकार असतील, त्यांची कामकाजाची पद्धती असेल, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात पाहण्याची ही एक खूप मोठी संधी आम्ही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो, की ज्यामधून बँकिंग सेक्टरमध्ये ॲज ए करिअर म्हणून त्या ठिकाणी पाहण्याची एक दृष्टी त्यांना निर्माण होण्यासाठी या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते. त्याचबरोबर बँकेमध्ये जे ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन होत असतात, वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स यूज केले जात असतात, वेगवेगळे चलन वापरले जात असतात, फॉर्म्स वापरले जात असतात, ते नेमके कोणते आहेत, प्रत्यक्षात ते फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असते, ते सँक्शन करण्याची प्रोसेस काय असते, लोन प्रक्रिया काय असते, डिपॉझिट कलेक्शन प्रोसेस काय असते, टार्गेट अचीवमेंट काय असतं, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्यांनी 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत शिकलेल्या असतात, त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा हा एक खूप मोठा संधीचा भाग म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आमचे सर्व विद्यार्थी हा बँक इंटर्नशिप प्रोग्राम जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टरमधल्या करिअरच्या अनुषंगाने की त्यांची फक्त परीक्षेची तयारी करून न घेता त्यांची इंटरव्ह्यूची तयारी करून घेण्यासाठी की आपण त्या ठिकाणी वेगवेगळे कॅम्पस इंटरव्ह्यू लावत असतो, की ज्यामधून विद्यार्थ्यांना थेट त्या ठिकाणी ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, वेगवेगळ्या हाऊसिंग फायनान्स कंपनीज असतील, यासारख्या बँकांच्या मध्ये देखील थेट त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर त्यांना त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये एंट्री करायची असेल तर त्यासाठी महाविद्यालयामध्ये IBPS सेंटर किंबहुना बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर देखील उपलब्ध आहे. की या सेंटरच्या माध्यमातून प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनिंग, स्पेशालिस्ट ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट, त्याचबरोबर LIC असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यासारख्या ज्या भरती परीक्षा आहेत, या भरती परीक्षेची आपण पूर्णपणे तयारी करून घेतो. त्याबरोबरच त्या ठिकाणी त्यांचे इंटरव्ह्यूची तयारी करून घेण्याकरिता आपण मॉक इंटरव्ह्यू देखील कंडक्ट करत असतो, की ज्यामध्ये वेगवेगळ्या बँकेच्या मधील एक्सपर्ट लोक आपण इन्व्हाइट करतो आणि त्या सर्व एक्सपर्टच्या समोर या विद्यार्थ्यांचा मॉक इंटरव्ह्यू हा त्या ठिकाणी कंडक्ट करतो. त्याचा ॲनालिसिस आपण करून त्या विद्यार्थ्यांना त्याचा फीडबॅक देत असतो. इम्प्रुव्हमेंटच्या अनुषंगाने आपण सूचना देत असतो, की जेणेकरून
अशा पद्धतीची तयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष जो नोकरीच्यासाठी असणारा इंटरव्ह्यू जो आहे त्याच्यासाठीचा एक कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. आणि याचा परिपाक म्हणून या बँकिंग फायनान्स सेंटरमधील किंवा या ठिकाणी बँक मॅनेजमेंट डिपार्टमेंट असेल, IBPS सेंटर असेल, या सेंटरच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपण बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो आहोत. किंबहुना मला सांगायला आनंद वाटतो की BCOM बँक मॅनेजमेंट या डिग्री प्रोग्रामच्या अंतर्गत डिग्री कम्प्लीट केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँका, कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्ये तर रोजगाराच्या संधी मिळालेलेच आहेत, परंतु त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या इंटरनॅशनल बँकिंग युनिट्समध्ये देखील ते आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्लेस झालेले आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारची सर्व्हिस ही त्या ठिकाणी त्या बँका आणि वित्तीय संस्थांना देत आहेत. विशेषतः या प्रोग्रामच्या अनुषंगाने एक्सपर्ट शेअरिंग असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑन दी जॉब ट्रेनिंग असेल, याकरिता आम्ही NSC अकॅडमीसाठी आम्ही स्टॉक मार्केटबाबतचा MOU केलेला आहे. त्याचबरोबर परिसरातील ज्या वेगवेगळ्या बँकिंग संस्था आहेत की जसे की ज्यामध्ये रयत कोऑपरेटिव्ह बँक असेल, भारतीय नागरिक कोऑपरेटिव्ह बँक असेल, श्री तिसाई फायनान्शियल कन्सल्टन्सी असेल, CA इन्स्टिट्यूट ऑफ सातारा असेल, अशा अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर MOU आहेत आणि काही महत्त्वाच्या संस्थांच्या बरोबर लिंकेजेस देखील आपण एस्टॅब्लिश केलेले आहेत की ज्यामुळे त्या संस्थांच्या मधील एक्सपर्ट इथे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स देण्यासाठी येत असतात आणि आमचे विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिट करत असतात, माहिती घेत असतात, त्याचबरोबर ऑन दी जॉब ट्रेनिंग कम्प्लीट करण्यासाठी या संस्था आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. तर अशा प्रकारचा एक उत्तम अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम हा महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी राबवला जातो आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आवाहन करेन की ज्यांना बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड या सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे की अशा विद्यार्थ्यांनी जरूर या डिग्री प्रोग्रामचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा. जेव्हा त्या ठिकाणी आपला 12वीचा निकाल हा त्या ठिकाणी डिक्लेअर होईल की त्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस अनाऊन्स केली जाते, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशनची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू होत असते. त्यामध्ये वेगवेगळ्या मेरिट लिस्ट कॅटेगरी वाईज लावल्या जात असतात आणि त्यानुसार मेरिट वाईज ॲडमिशन देण्याची प्रोसेस ही त्या ठिकाणी सुरू होत असते. या कोर्सच्या अधिक माहितीकरिता आपण महाविद्यालयाचा फोन नंबर आहे, त्याचबरोबर आमचे सहकारी प्राध्यापक जे आहेत की त्यांच्या मोबाईल नंबरवरती किंवा लँडलाईन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता व अधिकची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ही एक उत्तम संधी आहे HSC कॉमर्स आणि सायन्स या दोन विषयामधून ज्यांनी 12वी उत्तीर्ण केलेली आहे की त्या विद्यार्थ्यांना या डिग्री प्रोग्रामकरिता प्रवेश त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येऊ शकतो. धन्यवाद.